आजच्या तारखेला अनेक जण यूट्यूबवरून हजारो आणि लाखो रुपये कमवत आहेत. यूट्यूब हा आता एक उत्पन्नाचा सोर्स झालेला आहे आणि यूट्यूबमधनं पैसे मिळतात ही गोष्ट अनेकांना माहीत देखील झालेली आहे. त्यामुळे आपण देखील एखादं यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि इतरांप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवावे असं अनेकांना वाटतं. पण खरी समस्या ही नसते. समस्या ही असते की अनेक तरुण तरुणींना आपला चेहरा यूट्यूबवरती दाखवायचा नसतो. अनेकांकडे संभाषण कौशल्य नसतं. फेस कॅम करण्याची किंवा आवाज रेकॉर्ड करण्याची व यूट्यूबवर टाकण्याची त्यांची हिंमत होत नाही. लोक काय म्हणतील, आपले नातेवाईक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील असा प्रश्न आपल्याला पडतो. एकही व्हिडिओ शूट न करता किंवा एकही ऑडिओ रेकॉर्ड न करता कशाप्रकारे यूट्यूबवरून आपण पैसे कमावू शकतो तेच आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही टेक्निकल मराठी या आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच ऑनलाईन अर्निंगचे व्हिडिओ, पार्ट टाईम जॉबचे संदर्भातले व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यासाठी नोटिफिकेशन देखील ऑन करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला तर मग सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की ना तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे ना आवाज रेकॉर्ड करायचा आहे. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. सर्वात अगोदर यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या संदर्भातला देखील एखादा व्हिडिओ आपण नक्की बनवूया. यूट्यूब चॅनल सुरू झाल्यानंतर काही वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटवरनं तुम्हाला काही व्हिडिओ फुटेज डाउनलोड करायचे आहेत. फ्री आहेत सगळे, फ्री व्हिडिओज आहेत सगळे. सविस्तर ट्युटोरियल देखील तुम्हाला सांगतोय व्हिडिओ कसे डाउनलोड करायचे, एडिट कसे करायचे आणि त्याला म्युझिक कुठून व कशाप्रकारे वापरायचं. कॉपीराईट फ्री व्हिडिओ कशाप्रकारे यूट्यूबवरती राहतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही कसे पैसे कमवू शकाल. चला तर मग डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातो. कॉपीराईट फ्री व्हिडिओ प्लस म्युझिक. बघा, अनेक जण यूट्यूबवरती कॉपीराईट फ्री व्हिडिओज आणि कॉपीराईट फ्री म्युझिकच्या शोधामध्ये असतात. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की ही एक वेबसाईट आहे pixabay.com आणि ही दुसरी वेबसाईट आहे pixel.com. या वेबसाईटवरती तुम्हाला जो व्हिडिओ हवा आहे किंवा जी व्हिडिओ फुटेज हवी आहे ती सर्च करायची आहे. मी या ठिकाणी एखादं सॅड व्हॉट्सअप स्टेटस बनवण्यासाठी सॅड मॅनचा एखादा व्हिडिओ मला भेटतो आहे का, व्हिडिओ फुटेज मला भेटते का ते बघतो आहे. मी सॅड मॅन सर्च केलं आणि मला अनेक या ठिकाणी व्हिडिओ फुटेज मिळाल्या. या व्हिडिओवरती मी क्लिक करतो आहे आणि इकडे pixel.com वरती सुद्धा मी सेम सॅड मॅन सर्च करतो आहे आणि ही यूट्यूबची ऑडिओ लायब्ररी आहे ज्या ठिकाणी तुम्ही कॉपीराईट फ्री अनलिमिटेड म्युझिक डाउनलोड करू शकता. हे काही म्युझिक्स आहेत या ठिकाणी. इथनं तुम्ही फिल्टर करू शकता, तुम्हाला सॅड हवं आहे किंवा डार्क हवं आहे, ड्रॅमॅटिक हवं आहे, हॅपी म्युझिक हवं आहे, इन्स्पिरेशनल म्युझिक हवं आहे, जे हवं आहे ते म्युझिक तुम्ही या यूट्यूबच्या लायब्ररीमधनं इथनं डाउनलोड करू शकता. इथनं मी आता हे सगळे जे म्युझिक आहे हे डाउनलोड करतो आहे आणि या वेबसाईटवरनं मला जो व्हिडिओ मिळाला आहे तो इथे फ्री डाउनलोड या बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ मी डाउनलोड करतो आहे. इकडेसुद्धा मला काही फोटोजसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओजवरती मी क्लिक केलं. व्हिडिओजवरती क्लिक केल्यानंतर मला काही या व्हिडिओ फुटेज मिळाल्या आहेत. ही फुटेज मला डाउनलोड करायची असेल तर मी त्यावरती क्लिक करतो आहे आणि इथे फ्री डाउनलोडचं बटन आहे त्यावरती मी क्लिक केलं. आता आपल्याकडे pixabay.com आणि pixel.com या वेबसाईटवरनं अनलिमिटेड व्हिडिओ फुटेज आहेत आणि यूट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमधनं अनलिमिटेड कॉपीराईट फ्री म्युझिक आहेत. त्या समोर तुम्हाला काय करायचं आहे. अशा प्रकारे मी सुरुवातीला काय केलं आहे की काइनमास्टरमध्ये ज्या व्हिडिओ फुटेज आपण डाउनलोड केल्या होत्या त्या व्हिडिओ फुटेज इन्सर्ट केल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन. त्यानंतर ऑडिओमध्ये जे ऑडिओ आपण डाउनलोड केले होते यूट्यूबच्या ऑडिओ लायब्ररीमधून ते ऑडिओ फाईल्स डाउनलोड केल्या, इन्सर्ट केल्या. त्यानंतर व्हिडिओला थोडेसे कट मारले जे आवश्यक आहेत ते थोडंसं कंबाईन केलं सगळ्या व्हिडिओजला. त्यानंतर तुम्ही याला इफेक्टसुद्धा देऊ शकता. इफेक्ट दिल्यानंतर आणखी चांगला तो व्हिडिओ दिसेल. आणि अशा प्रकारे कंबाईन व्हिडिओ बनवून एका पर्टिक्युलर टॉपिकवरती, जसं की सॅड व्हिडिओ फुटेज, हॅपी व्हिडिओ फुटेज किंवा पार्टी व्हिडिओ फुटेज, अशा प्रकारच्या व्हिडिओ फुटेज एकत्र करून तुम्ही त्या व्हिडिओ फुटेज फ्री, कॉपीराईट फ्री डाउनलोड करण्यासाठी अनेक यूट्यूबर्सला यूट्यूबवरती अपलोड करू शकता. आणि जे म्युझिक आहे तेसुद्धा तुम्ही काइनमास्टरमध्ये यूज करू शकता किंवा यूट्यूबचं जे म्युझिक आहे तेसुद्धा यूज करू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसेल.
तर अशा प्रकारे कॉपीराइट फ्री म्युझिक वापरून तुम्ही इतरांसाठी कॉपीराइट फ्री व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, ज्यांना कुणाला व्हिडिओ फुटेज आवश्यक आहे त्यांच्यासाठी, अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज कंबाईन करून यूट्यूबवरती टाकू शकता आणि त्या माध्यमातून पैसे कमवू शकता. आता जेव्हा तुमचा माइलस्टोन कंप्लीट होईल 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स, त्यानंतर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. पण हे चॅनल मॉनिटाईज होईल की नाही यामध्ये संशय आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एकदा तुम्ही चॅनल सुरू केलं की हळूहळू तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल आणि अधूनमधून तुम्हाला तुमचा आवाज देखील त्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये टाकायचा आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर काही व्हिडिओसुद्धा तुम्हाला यामध्ये आवश्यक असणार आहे. त्यानंतरच तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊ शकेल. या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, काही डाऊट्स असतील तर तेसुद्धा लिहा. आणि जर तुम्हाला माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर parmeshwar.mehetre हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करून तुमचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तुर्तास रजा घेतो. जय महाराष्ट्र.